मंडली फाइनली घरी पहुंच लो। ए गबे चप्पल राउंड दे उदेश गे तो आमच्या पेक्षा यांची भांडण चालू आहे जोरदार। ए ए ए ए छ काय हो तशात रिवे रोले मंडळी वाजलेले आहेत करेक्ट 12:02 झालेली आहेत करेक्ट। सो पटकन जाताना पहिला तर हात पाय धुवून येतो मग सांगतो काय झालेलं आहे ते। मग आई सगळे हैरान झालेले आहेत मंडळी एकदम। तर कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ। तर मंडळी वाजलेले आहेत करेक्ट 5:45 हल्ली घड्याळाचा स्पीड मंडळी स्लो झालाय मध्ये मध्ये ते लगेच असा शेक केल्यानंतर पेटायला जाते आता पेटत पण नाही मध्ये मध्ये पेटते मध्ये मध्ये खूप टाईम घेते। सो जाऊया आत्ता आलोय हातपाय वगैरे धुवून झालेले आहेत आणि दिव्याने चाय ओतायला घेतली सो चाय ओतली असेल सो जाऊया पटपट चाय पिऊन घेऊया आणि कामावरती जाऊया दुसऱ्या। आणि सध्या मंडळी छत्री घेऊन जावी लागते कारण पाऊस कधी पण पडतोय आणि जरा जरा पडतोय आणि आजच्या ह्याच्यात पेपरात बातमी होती पाऊस आणखी 4 आठवडे पडायचं नाही 4 आठवडे पुढे गेलो म्हणजे कमी पडतलो पाऊस पडतलो कधी बावडेत पाणी येणे इतके तरी पडावं असा माझ्या रिंगी चारिंगी आमचं पाईप कडलो ना त्यामुळे बंद झालं म्हणजे एक माणूस त्याच्या सिक्युरिटी लावचं लागतो म्हणजे काय बोलतोय तर कळत आम्हा मालवणी बोलतोय एक लाईक मालवणीसाठी करा पण झाला का तू सांग लोक शेती करतली कशी ते एक प्रश्न आम्ही काय शेती करणार नाही म्हणजे तरव काढतली कशी तरव आता इलो रुजान लोकांचं काय करी सल्ला मस्त त्याच्यावर आता होय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय पाऊस लांबण्याचं कारण कमेंट करून नक्की सांगा बघूया कोणाकोणाचे म्हणजे प्रत्येकाचं मत काय बघूया वेगवेगळ्या विषयांवर माझा काय तरी माहिती नाही ज्या विषयातली माहिती नाही त्या विषयातला आपण बोलायचं नाही म्हणजे या चहा प्यायला दुधाची चाय आणि गोल गोल बटर आणि पेज बटर जीरा पेज बटर आणि जीरा गोल गोल बटर लहान मुलं बघत असतील तर हे चिन्ह कुठे आहे सांगा दिव्या सांग बघ या कार्टून इतक्या बघत असत सांग या चिन्ह खाय आणि खरी होता या चिन्ह सांग एक कार्टूनात होता तो लॉलीपॉप गोलवाले रंगा माझा नाही हा कोणच्या चेहऱ्यावर होता या चिन्ह सांग कार्टूनच्या एका काय तुका इतक्या माहिती नाही डिंग 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 होता नक्की ना सो म्हणजे कोणाकोणाला निंजा आतोडी माहिती आहे कमेंट करून सांगा जर लहान मुलं बघत असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये घरात लहान मुलं असतील तर मुलांना विचारा मुलं तुम्हाला सांगतील तुम्ही पण खुश थोडं हॅप्पी तरी असाल तरी आम्ही पण खुश हॅप्पी राहण्याचा मंत्र काही का असे ना कुठचं पण कारण असू दे हसायला पाहिजे काय सो म्हणजे या चहा प्यायला तर मंडळी चहा पिऊन झालेली आहे आणि गाडी पण पुसून रेडी झालेली आहे कचरा बसतोय सध्या तुम्ही कालचा रील बघितला असेल पावसामुळे आणि दरवाजे काय अजून मारून घेतलेले नाहीत सध्या दरवाजे बघूया पप्पा काय करतायत त्यांच्यावर आणि उद्या सुट्टी घेतली ना पप्पा ही उद्या सर्व्हिसिंग आहे ना सकाळी ना सो म्हणजे उद्या सर्व्हिसिंग आहे तर परवाचा ब्लॉग अजिबात चुकू नका आणि आज आल्यानंतर बघूया की गाडीमध्ये काय काय गडबड आहे सध्या काय काय कामाला आलेलं आहे ते बघायला पाहिजे कारण आता शेवटचं सर्व्हिसिंग आहे जे फ्रीमध्ये होणार आहे त्याच्यानंतर जे पुढचे सगळे चार्जेबल असतील नाही थोडा थोडा आवाज येतोय तर सगळं बघावं लागणार सीट वगैरे उचलून नट वगैरे काय नाही काहीतरी होत राहतं सारखा लूज वगैरे होतात सो पहिली गोष्ट तर जाऊया कुडा आला आता बूट नाही गरम गरम होतं एकदम सो बूट तर काढायचे पहिले मस्त सो लेट्स गो फायनली हायवे वरती आलो आणि म्हणजे हल्ली रेग्युलर हात सीन चालू आहे दर दिवशी येताना आता तिसरा दिवस आहे आमच्या रोडला पाऊस भेटतो आणि इकडे आल्यावरती पाऊस भेटत नाही सो इथे खरोखरच पाऊस नाही आणि इथे तुम्हाला काचेवरती पाणी दिसत असेल तर आमच्या इकडे पाऊस पडतो आहे आतल्या साईडला जास्त नाही पडला थोडा थोडा पडला मोकळा श्वास आणि मंडळी तुम्ही म्हणत असाल की काय काय करून तिकडनं कामावर येऊन इकडे याची काय गरज आहे 2 तासासाठी कुडामध्ये येणार आणि लगेच जाणार तर मंडळी थोडा काय टाईम भेटे ना इकडे दोन भाडी मारेन असाच मनात विचार असतो म्हणून सुटल्या सुटल्या घाई घाई देतो थोडीफार मदत करेन घरातल्यांना कारण सध्या पहिल्यासारखं होत नाही आणि जो म्हणजे जेव्हापासून की गाडी
मी कंटिन्यू गाडीवरती नाही आहे तेव्हापासून बऱ्यापैकी हे जाणवायला लागलंय, सगळं व्यवस्थित होतं, थोडं आता विस्कळीत होत चाललंय जरा जरा, सोसून एक सगळ्यात भेटू शकत नाही एका वेळेस, ऍडजस्ट करूनच करावं लागणार. सो त्याच्यामुळे मग गाडीवरती येतो आणि रोज म्हणत असतं की येऊन मोठा बाडा मारणार, तर हल्ली दोन तीन दिवस येतोय आणि एक दोन बाडी मारतोय लोकल आणि घरी जातोय. सबर कपल मिठा होत आहे, कधी कधी मोठं भाडं पण भेटू शकतं आणि भेटणं तर तुम्हाला कळणारच आहे. सो आता चाललो स्टँडवरती आणि आता हायवेवर ना आलो, मार्केटच्या साईडने नाही आणि आज पटापडायचं कारण म्हणजे आज म्हणजे बाजाराचा दिवस आहे, बुधवार आहे, जर लोकांची रहदारी असेल आणि नंतर थोड्या वेळाने 7:30 नंतर काय नसणार, सगळं शांत होणार. सो त्याच्यामुळे काय काय करत आलोय. सो इकडनं आपल्याला आता सर्व्हिस रोड पकडावा लागणार. सो भेटूया थोड्या वेळानंतर, बघूया कुठे जातोय. मंडळी फायनली घरी पोहोचलो. ए गबे, चप्पल राहून दे, उद्याच घेतो. आमच्यापेक्षा यांची भांडणं चालू आहेत जोरदार. काय भाऊ तशात रिपेअर होले? मंडळी वाजलेले आहेत करेक्ट, 12:02 झालेली आहेत करेक्ट. सो पटकन जातो आणि पहिला तर हात पाय धुवून येतो, मग सांगतो काय झालेलं आहे ते. मग आई सगळे हैरान झालेले आहेत म्हणजे एकदम सगळे थकले आहेत एकदम जोरदार. पहिले तर हात पाय धुवून घेऊया, अजून जेवलेलो नाही, वाजलेत 12. चला फायनली मंडळी हात पाय धुवून झालेले आहेत आणि बसलोय सगळे जेवायला. मोठी गोष्ट म्हणजे अजून कोणच जेवलेलं नाही काय आई घरातले, फक्त टायमिंग 12:15 झालेले आहेत मंडळी. तर या जेवाला पटपट जेवण घेऊया. फायनली मंडळी जेवण पण झालेलं आहे आणि आता जरा विश्रांतीचा श्वास घेतलेला आहे आम्ही सगळ्यांनी. 12:35 झालेले आहेत मंडळी. पिशी पप्पांच्या कामावरची नवीन भेटली डब्यासाठी, पहिले पाटले मजबूत आणि टिकाऊ. खेळत गावली इलेक्ट्रिकच्या वस्तू वर घेतली, दिलेला जा फॅन बटना विटना काय काय होत, इलेक्ट्रिक सामान घेतात ना त्याच्यावरती लावलेले असते. गाडा गाडा पावसात कामा घेते नाही, पाणी जाताला पाणी जाताला पाणी जाताला प्लास्टिक आतमधन दप्तर आहेत माहित आधी पावसाने मुलांची तशी. मंडई आजीची तब्येत आमच्या अचानक बिघडली होती, अचानक म्हणजे सगळे धावपळ, सगळे घाबरले, सगळे जमा झाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात कोण नव्हता, आजी एकटीच होती आणि आजोबा गेलेले लग्नात आणि ती होती एकटीच आणि तिला फूड पॉइझनिंग सारखं झालं. तर नंतर मग माझी मामी होती, मोठी मामी होती, तिला फोन लावायला, छोटी मामी आहे तिला फोन लावायला येत नाही आणि मोठी होती म्हणून ते झालं. मग मामीने कॉल केला, आम्ही तशीच सगळी धावपळ असते कारण तिला काय होतंय ते तिला समजत नव्हतं आणि ती नुसती घरभर फिरत होती काय करत होती. आणि मग बाबूने मला स्टॉपवर सोडलं, ओंकारचे पप्पा तिकडनं कामावर नाही येत होते ते स्टॉपवर थांबले, ओंकार पाठोपाठ आला. नंतर मग हॉस्पिटलला घेऊन गेलो, सलाईन इंजेक्शन वगैरे दिली आणि आता बरी आहे, आता घरी सोडून आलो. म्हणजे आपण कुडामध्ये गेलो आणि नंतर मला भाडं होतं 8 आणि तेवढ्यातच आईचा फोन आला की मामाकडे म्हणून बरं नाही म्हणून, कारण माझ्या मामी दोघीच होते ते खूप घाबरले. मला बोलले ताबडतोब तशीच ये, आजी कशी तरी करते, तिला काहीतरी होतंय. मग मी थांबलीच नाही तर लगेच तशी निघाली आणि तेवढ्यातच बाबू आलेला. बाबूला म्हटलं चल सोड आता भाडं दिलं, मग स्वप्नीला झाला म्हणजे स्वप्नीला येणार टाइम वर. आणि असंच मी कमेंट वाचली, ओंकारला जॉब लागला तर दोन्ही बाजूनी कमाव, तरी अशी कमाई असते अजिबात वेळ नाही. बाकी काय नाही म्हणजे काम हे करायचंच आहे, सगळी अशी धावपळ चालू असते, म्हणजे मेहनत भरपूर आहे, कष्ट भरपूर आहे या गोष्टी मागे. आता वाजले बघा 12:45 होता, 12:15 होत आला, याच्यानंतर तो व्हिडिओ एडिट करेल, त्यानंतर अपलोड करून झोपेल, म्हणेपर्यंत त्याला 2 वाजतील. परत सकाळी 8 उठून किंवा सकाळी वेळ पडली तर सकाळीचा कॉल आला तर 8 आधी तो भाडं सोडायला पण जातो, त्यानंतर येऊन कामावर जाणार, 1:30 सुटणार, लगेच 2 टायमिंग आहे, धावत धावत ये जेव आणि लगेच हात धुतो तो निघतो
आणि संध्याकाळी पण येतो लगेच 5:30 वाजता येतो, आल्यावर लगेच चहा पण घेत नाही, हातपाय धुवून तसाच गाडी घेऊन जातो आणि परत किती वाजता येईल त्याचा थांग पत्ता नसतो. आणि अशी कमाई असते, दोन्ही बाजूने कमवायचं म्हणजे हेच कष्ट करायचे म्हणजे दिवस आहेत आताचे सध्याचे. एकदा तुमचा वय निघून गेला की मग तुमच्या हातानं सगळं टाइम निसटून जातो म्हणजे गोष्टी टाइमवरती घडणार नाहीत, मग काय उपयोग नाही त्या गोष्टीला. आणि अजून एक, रिक्षा घेतली तेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट असायच्या, एवढा शिकून तू रिक्षा काय घेतली, जॉब कर. आता जॉब लागला तर 2-3 मी कमेंट्स वाचले काय, ते जॉब कशाला करतोय, जॉब सोडून दे आणि रिक्षा चालव. लोकांचं असं चाललंय. तर कमाईवर ना कोणी बोलू नका, कारण ते माझे कष्ट भरपूर आहेत आणि ज्याचं त्यालाच माहिती असतं. एक दिवस ओंकारची लाईट जगून बघा, कळेल. फक्त आम्ही असंच असतो, एकच ते दाखवायचा प्रयत्न करत नाही कुणालाच, नाही आम्ही घरात पण एकमेकांना दाखवत नाहीत कधी काय. हा, घरातल्या घरात आल्यानंतर सगळे हसत खेळत असायचे, कोणाला कळत पण नाही कोण. आता त्याचे पप्पा पण आता तिथूनच गेलेले, ते पण आमच्या सोबतच होते, घरी पण नाही आले. त्यांचं तर काम एकदम उन्हात म्हणजे. हा, एकदम उन्हात हार्ड काम असतं. आणि ते अर्ध्या वाटेतनच माझ्यासोबत आले आणि आता आम्ही एकत्रच आलो, 12 घरी आलो. आता झोपेपर्यंत झाले, 2 ओंकारला किती वाजतील माहिती नाही, कारण नेटचा प्रॉब्लेम झाला तर कधी कधी 5 वाजतात, तर पहाटेपर्यंत जागा असतो. पूर्ण एकदम अपलोड होईपर्यंत झोप नाही म्हणजे, अलार्म लावून लावून मध्ये मध्ये जागा राहावं लागतं. तरी पण लोकांचं कसं असतं, काही ना काही कमेंट्स असते व्हिडिओवरती, तू घरचंच दाखवतो, बाहेरचं दाखवत नाही, निसर्ग दाखव, हे दाखव, ते दाखव. पण फक्त त्याला एकच नाही काय, तर फक्त व्हिडिओ करा आणि अपलोड करा, एवढं एकच काम नाही, बाकीच्या पण जबाबदारी आहे. असं असतं तर म्हणजे मी सगळं चांगलाच दाखवलं असं तुम्हाला काय. मग आता आमचं 1:15 ब्लॉग बनलाच नसतं, दिवसाचा बनला असता. तर मंडळी, असा गेलेला आहे आजचा दिवस. आणि बरेच जण म्हणतात की कमेंटकडे लक्ष नाही द्यायचा, कमेंटचा रिप्लाय नाही द्यायचा, असं काय नसतं. आता कमेंट आहे तर वाचायच्याच आहेत मंडळी, आणि आई आहे ती वाचल्यानंतर स्वतःच्या मुलाला कोण काय बोलत असेल तर बोलणार शेवटी. तर आता काय नाही, आता जातो ब्लॉग एडिट करायला. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.